आता एक वेगळी बातमी आहे, तुम्हाला आता बॉयफ्रेंड सुद्धा भाड्याने मिळणार आहे. विश्वास बसत नसेल ना, पण हे खरं आहे. नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी आता चक्क बॉयफ्रेंड भाड्याने मिळू शकणार आहे. त्यासाठी रेट अ बॉयफ्रेंड हे ॲप सुरू करण्यात आलं असून सध्या फक्त मुंबई आणि पुण्यातच ही सेवा उपलब्ध आहे. या ॲपची संकल्पना पुरुष मित्र अशीच असून त्यामुळे त्याचं नाव बॉयफ्रेंड असंच ठेवण्यात आलं आहे. सहसा बॉयफ्रेंड म्हणजे प्रियकर अशी आपली कल्पना असते, पण या ॲपमध्ये बॉयफ्रेंड असे वेगळे शब्द लिहिण्यात आले आहेत. या ॲपमधील नियमानुसार मानसिक तणाव घालण्यासाठी फक्त या ॲपचा वापर करण्यात येणार आहे. इतर कारणासाठी अजिबात याचा वापर करता येणार नाही. मुंबई आणि पुणे शहरात मर्यादित असलेली ही सुविधा लवकरच अन्य शहरात विस्तारित करण्यात येणार आहे. RABF असं या ॲपचं नाव आहे. 15 ऑगस्टपासून हे ॲप लॉन्च करण्यात आले. हे ॲप नक्की काय आहेत याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. प्रेक्षकांनो, आता बॉयफ्रेंडसुद्धा भाड्याने मिळणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना, पण हे खरं आहे. आता बॉयफ्रेंडसुद्धा भाड्याने मिळणार आहे, त्यासाठी एक वेबसाईट लॉन्च करण्यात आलेली आहे आणि एक ॲपसुद्धा तयार करण्यात आलं आहे. मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की बॉयफ्रेंड नक्की कसा भाड्याने मिळेल, त्यासाठी आपण त्या वेबसाईटला भेट देऊयात. आमचे प्रतिनिधी आता विवेक भालेराव आता माझ्यासोबत आहेत, ते त्या वेबसाईटबद्दल तुम्हाला अधिक माहिती देतील. विवेक, ही नक्की वेबसाईट काय आहे? शनाया, गुगलला गेल्याच्या नंतर आपल्याला RABF टाईप करून सर्च केल्याच्या नंतर रेंट अ बॉयफ्रेंड नावाची जी लिंक दिसते त्यावरती आपल्याला जायचं आहे. या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर रजिस्टर अ बॉयफ्रेंड आणि लॉग इन ॲज अ मेंबर जर केलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुमचा मोबाईल नंबर, नंतर OTP कोड आणि व्हेरिफिकेशन कोड आल्याच्यानंतर तुम्ही यावर पुढची पेज ओपन करू शकताय. त्याच्यानंतर रजिस्टर ॲज अ बॉयफ्रेंड जे आहे, रजिस्टर ॲज अ बॉयफ्रेंडसाठी तुम्ही इथे तुमचं पूर्ण ID, मेल फुल नेम, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि सिटी. सध्या यामध्ये पुणे आणि मुंबई आणि नवी मुंबई 3 सिटीसाठी वेबसाईट चालू करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्ही इमेजसुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. अशा पद्धतीने ही वेबसाईट तुम्ही बघू शकताय. विवेक, पण ह्या वेबसाईटबद्दल मी असं ऐकलेलं आहे की यामध्ये कॅटेगरीसुद्धा ठरवण्यात आलेल्या आहेत, तर नक्की भानगड काय कॅटेगरीची? शन्या, या वेबसाईटवरती अजून ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरी म्हणजे तुम्हाला कसा बॉयफ्रेंड हवा आहे त्यासाठी एक मॉडेल्स म्हणून आहेत. मॉडेल्स आहेत आम आदमी आणि सेलिब्रिटी. सेलिब्रिटी, मॉडेल्स आणि आम आदमी या तिन्हींचे सुद्धा जे चार्ज आहेत ते वेगवेगळे आहेत. आणि मॉडेलसाठी वेगळे चार्ज आहेत आणि आम आदमीसाठी सुद्धा वेगळे चार्ज आहेत. एकूणच काय तर आपण आता ही वेबसाईट प्रेक्षकांना पाहिलेली आहे, कशा पद्धतीने याला ओपन सुद्धा करायचं आहे. आणि आपण पाहिले की या वेबसाईटचे एक विशेष आपण पाहिलं असेल तर यामध्ये कॅटेगरी सुद्धा ठरवण्यात आलेल्या आहेत की प्रत्येक कॅटेगरी वाईज तुमचे पैसे वेगळे असणार आहेत आणि प्रत्येक तासाचे मिनिटानुसार त्यावर पैसे ठरवण्यात आलेले आहेत. पण एखाद्या व्यक्तीला जर नैराश्य आलं असेल तर ते नैराश्य यामधनं दूर होईल असं या वेबसाईटवर तर लिहिलेलं आहे. कितपत आपल्याला सांगता येणार नाही जोपर्यंत या वेबसाईटवर कोणी जाऊन किंवा लॉग इन करत नाही किंवा प्रत्यक्ष याचा अनुभव घेत नाही. कॅमेरामन रोहित वनखटेसह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे.